नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान बघूया। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान आज अंदाज बघणार आहोत। सर्वप्रथम मित्रांनो, आज मुंबईविषयी जाणून घेऊ, नंतर ठाणे, मग रायगड, पालघर अशा प्रकारे आपण पद्धतशीर जाणून घेऊया। सर्वात अगोदर मित्रांनो, मुंबई पावसाचा जोर ओसरणार, पण ठाणे, रायगड, पालघरमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सलग 2 दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत उद्या पावसाचा जोर ओसरणार असून 2 सप्टेंबर हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे। सलग 2 दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत उद्या पावसाचा जोर ओसरणार असून 2 सप्टेंबरपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे। तर पालघर, ठाणे, रायगडमध्ये रविवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे। मुंबई पावसाचा जोर ओसरणार असल्याने पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। शुक्रवारपासूनच मुंबईत पावसाने चांगला जोर पकडला आहे। शुक्रवारी पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस झाला। दहिसर येथे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 116 मिमी पावसाची नोंद झाली, तर वांद्रे येथे 108 मिमी आणि राम मंदिर रोड 107.5 मिमी पाऊस नोंदवण्यात आला। मुंबईतील अनेक भागात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती। अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या। पूर्व उपनगरात सर्वाधिक चेंबूर येथे 59.6 आणि शहर विभागात कुलाबा येथे 52.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे। मात्र उद्यापासून मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार आहे। मुंबईत आज कुलाबा येथे संध्याकाळपर्यंत 26.8 कमाल आणि 24 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथील कमाल 26.7 आणि किमान 24.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पालघरमध्ये सोमवारपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर रायगड आणि ठाण्यात उद्या जोरदार पाऊस होणार असून त्यानंतर 2 सप्टेंबरपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि तोपर्यंत हलक्या